नमस्कार मित्रांनो, नाकोडा म्युझिक चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, द्रौपदी आणि कर्ण यांच्याबाबतच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील. यामधील एक कथा आहे कर्ण आणि द्रौपदीच्या प्रेमाची. या व्हिडिओत आम्ही आपणास दाखवणार आहोत की द्रौपदी आणि कर्ण एकमेकांकडे कसे आकर्षित झाले आणि त्यांच्या विवाहाचे काय झाले. कर्ण आणि द्रौपदीची प्रेमकथा. महाभारत काळात कर्णासारखे दानवीर आणि शूरवीर दुसरे कुणीही नव्हते हे आपणास माहीत आहेच. यामुळेच संपूर्ण भारतवर्षात महारथी कर्णाच्या शौर्याची चर्चा सर्वदूर पसरत होती. याच शौर्यामुळे प्रभावित होऊन द्रुपदपुत्री द्रौपदी कर्णावर मनोमन प्रेम करू लागली. आणि द्रौपदी आपल्याला पसंत करते हे जेव्हा कर्णास कळाले तेव्हा कर्णही तिच्यावर प्रेम करू लागला. त्यांची हीच प्रेमकथा कशी सुरू झाली याची माहिती घेऊयात. वास्तविक कर्ण हा कुंतीपुत्र होता ज्याचा जन्म सूर्यकृपेमुळे कुंतीच्या विवाहापूर्वी झाला होता. विवाहाआधीच पुत्र झाल्याने लोकलज्जेच्या कारणामुळे कुंतीने कर्णास गंगा नदीत नाईलाजाने सोडून दिलं. परंतु प्रत्यक्ष सूर्यदेवाचा पुत्र असल्याने कर्ण गंगेच्या प्रचंड पाण्याच्या वेगापुढेही जिवंत राहिला. खूप पुढे वाहत गेल्यावर अधिरथ नावाच्या सारथ्याला हे बालक दिसलं. अधिरथ सारथी या बालकाला घरी घेऊन आला. त्याने आणि त्याच्या पत्नीने स्वतःच्या मुलाप्रमाणे या बालकाचे पालन पोषण केले. मोठा झाल्यावर हा कर्ण एक मोठा धनुर्धर बनला. तो वेगवेगळ्या राज्यातील वार्षिक महोत्सवांमध्ये जाऊन आपल्या प्रतिभेचे धनुर्विद्येचे सादरीकरण करू लागला. जिथे जाईल तिथे तो सर्वांना प्रभावित करत असे. राजे महाराजे पुरस्कार म्हणून त्याला मोठ्या प्रमाणावर धन देत असत. असेच एकदा कर्ण महाराजा द्रुपद याच्या राज्यातील महोत्सवात सहभागी झाला. धनुर्विद्येचे सादरीकरण केले. अशी विलक्षण धनुर्विद्या पाहून द्रौपदी कर्णावर मोहित झाली. कर्णही द्रौपदीवर प्रेम करू लागला. दोघेही एकमेकांबरोबर विवाह करू इच्छित होते. परंतु त्या काळात स्वयंवराची प्रथा प्रचलित होती. म्हणूनच द्रौपदी आणि कर्ण राजा द्रुपद स्वयंवरासाठी घोषणा करतील याची प्रतीक्षा करू लागले. शेवटी एकदा द्रुपद राजाने स्वयंवराची घोषणा केली. द्रौपदी आणि कर्ण यांना विश्वास होता की यामध्ये कर्ण निश्चित विजयी होईल आणि दोघेही मनोमन एकमेकांना पतीपत्नी समजू लागले. हे द्रौपदी आणि कर्णासाठी अतिशय सुखद असे क्षण होते. स्वयंवरात अट घातली गेली की जो धनुर्धर खाली ठेवलेल्या उकळत्या तेलाच्या कढईत पाहून वर फिरत असलेल्या माशाच्या डोळ्यांना बाण मारेल त्याचीच द्रौपदीशी विवाहासाठी निवड होईल. कर्णासाठी हे अत्यंत सोपं होतं. म्हणूनच कर्ण आणि द्रौपदी निश्चिंत होते. परंतु जेव्हा कर्ण स्वयंवरात पोहोचला तेव्हा त्याला स्वयंवरात सहभाग घेण्याची परवानगीच मिळाली नव्हती. ते स्वयंवर केवळ क्षत्रियांसाठी होते आणि कर्ण एका सारथ्याचा मुलगा अर्थात सूतपुत्र म्हणून प्रचलित होता. एका सूतपुत्राला कुठल्याही क्षत्रिय राजकुमारीच्या स्वयंवरात त्यावेळी सहभागी होण्याची अनुमती नव्हती. आणि दुर्भाग्यानं कर्ण आणि द्रौपदीला याच नियमाचे पालन करावे लागले आणि आपले प्रेमसंबंध इथेच थांबवावे लागले, संपवावे लागले. महाभारतातील अशा अनेक कथा जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओचा आस्वाद घ्या.